विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील चतुर्थ पाठ अमूल्यम कमलम या पाठाचं स्पष्टीकरण बघितलं, सारांश बघितलं. आता आपण पाठाच्या आधारे जो भाषाभ्यास आहे त्या भाषाभ्यासाकडे बोलूया. वाच्य परिवर्तन भाषाभ्यासामधला एक महत्वाचा घटक आहे. वाच्य अर्थातच शब्दाचा वाक्यावर वाक्यामध्ये असलेला प्रभाव. हा प्रभाव कर्ता आणि कर्म आणि त्याच्या आधारे जोडलेलं क्रियापद याच्यावर अवलंबून असत. आता हे जे वाक्य आहे, आता आपल्याला हा शब्दांचा प्रभाव ओळखण्यासाठी सर्वात आधी क्रियापदाकडे पाहावं लागेल. इथे क्रियापदाच्या ऐवजी कर्तरी भूतकाळवाचक धातूसाठी विशेषण वापरलेलं आहे, समर्पितवान. अर्थातच हे कर्तरी भूतकाळवाचक धातूसाठी विशेषण असल्यामुळे ही वाक्य रचना कर्तरी प्रयोगाची आहे. कर्तरी वाक्यरचनेचा नियम असा आहे की या ठिकाणी कर्ता प्रथम विभक्तीत असतो, कर्म द्वितीय विभक्तीत असतं आणि क्रियापद या क्रियापदाच्या ऐवजी धातुसाधित विशेषण योजलेलं असतं ते कर्त्यानुसार असतं. आणि वाक्यरचनेचा नियम असा आहे की ज्या पदानुसार क्रियापद किंवा धातुसाधित विशेषण योजलेलं असतं ते पद प्रथम विभक्तीत असावं लागतं. इथे कर्ता प्रथम विभक्तीत दिसतो आणि कर्त्यानुसारच त्याचं धातुसाधित विशेषण आहे, जे क्रियावाचक पद आहे. त्यामुळे ही कर्तरी वाक्यरचना आहे, कर्तरी प्रयोगा आधारित. आणि जे कर्मपद आहे मध्ये कमलम, त्यामुळे ही सकर्मक कर्तरी वाक्यरचना आहे. त्यामुळे आपल्याला शब्दांचा प्रभाव अर्थातच त्यांचा विभक्ती बदल करताना निश्चितपणे सकर्मक वाक्यरचना असल्यामुळे ही कर्मणी वाक्यरचना होईल. कर्मणीमध्ये आपल्याला याचा बदल करावा लागेल. मध्ये जे सुगत चरणाभ्याम हे पद दिसतं हे चतुर्थी विभक्तीत आहे, त्याचा वाच्य परिवर्तनाशी संबंध नाही, त्याचा संबंध फक्त कर्मापर्यंत आहे. तर आपण आता हा सकर्मक कर्तरी प्रयोग असल्यामुळे आपण याचा कर्मणी प्रयोग करूया. कर्मणी प्रयोगाचा नियम असा आहे की जो कर्ता असतो तो कर्ता त्या क्रियेचं फक्त माध्यम असतो, म्हणून त्याला क्रियाविभक्ती जोडावं लागतं. आणि जे कर्म असतं कर्माला प्राधान्य असतं, त्यामुळे कर्माची प्रथमा विभक्ती योजावी लागते. त्यामुळे आपण कर्मणी प्रयोगाच्या नियमानुसार सुदासह अकारांत पुल्लिंगी शब्द आहे, त्याची द्रुत विभक्ती अकारांत पुल्लिंगी शब्दाची सुदासेन. त्यानंतर सुगत चरणाभ्याम यात बदल होणार नाही, कारण फक्त कर्मासाठी योजलेलं सहाय्यभूत पद आहे आणि क्रियापदापर्यंत सुद्धा त्याचा अर्थ पोहोचतो. पण वाक्यरचनेमध्ये विभक्ती बदल करताना या पदामध्ये बदल होणार नाही. याप्रमाणे सुगत चरणाभ्याम हे पद कर्तरी वाक्यरचनेमध्ये जसं आहे त्याप्रमाणे ते कर्मणी वाक्यरचनेमध्ये सुद्धा स्थिर आहे. आणि कमलम हा अकारांत नपुसकलिंगी शब्द आहे, इथे वाक्यरचनेमध्ये द्वितीय विभक्ती आहे, आपण त्याची प्रथम विभक्ती आता या ठिकाणी योजू आणि कमलम. आणि पुढे समर्पितवान हे कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण आहे. धातुसाधित विशेषण असल्यामुळे आपण त्याच्याऐवजी धातुसाधितच विशेषण या ठिकाणी योजू. आणि कर्तरी भूतकाळवाचक वाचकाचा जो उभ प्रत्यय आहे त्याच्याऐवजी कर्मणी भूतकाळवाचकाचा त प्रत्यय जोडल्यानंतर कमलम हे नपुसकलिंगी पद आहे, त्याप्रमाणे कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण सुद्धा आपल्याला नपुसकलिंगातच प्रथमा एकवचनामध्ये योजावं लागेल. त्याप्रमाणे ही कर्मणी वाक्यरचना याप्रमाणे तयार होईल. सुदासेन सुगत चरणाभ्याम कमलम समर्पितम, आपला कर्तरी प्रयोगाचं वाक्य होतं सुदासह सुगत चरणाभ्याम कमलम समर्पितवान, हा कर्तरी प्रयोग. आणि त्याचा तो सकर्मिक सकर्मक कर्म कर्तरी असल्यामुळे त्याचा कर्मणी प्रयोग याप्रमाणे होईल, सुदासेन सुगत चरणाभ्याम कमलम समर्पितम.